शॉर्ट फिल्म्स आणि सोशल मीडियाच्या या जमान्यात महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून आलेले अनेक युवक युवतींनी स्टारडमकडे झेप घेत आहेत. यात प्रामुख्याने सैराट फेम आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, तानाजी गलगुंडे, टाईमपासपासून प्रकाश झोतात आलेला प्रथमश परब असो की बॉय चित्रपटातून आपल्या अनोख्या शैलीतील अभिनयाने फेमस झालेला पार्थ भालेराव असो, असे अनेक कलावंत ग्रामीण भागातून येऊन सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चमकवत आहेत. अनेकांना नशिबाने साथ दिली, काहींना बुक्की टेंगुल देऊन बिग बॉस ट्रॉफीला आपले नाव कोरले, तर अनेक जण आजही ब्रेकच्या प्रतीक्षेत आहेत. सातारा जिल्ह्यातून अनेक जण आजही आपली किस्मत आजमावत मराठी चित्रपट मालिकेत योग्य ब्रेकची वाट पाहत आहेत. असंच एक नाव म्हणजे संकेत चव्हाण. नुकताच रिलीज झालेल्या नाद या चित्रपटातून छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत संकेत चव्हाण. आज आपण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाईमधून आलेल्या संकेत चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. अभिनय क्षेत्रात तुम्ही कसे वाढलात? शाळेत असताना मी गॅदरिंगच्या वेळेस नाटक असो किंवा डान्स असो यातनं भाग घ्यायचो. भाग घेतल्यानंतर आपल्या सातारा भागात असो, साताऱ्यामध्ये वाय भाग, मी ज्या ठिकाणी राहतो त्या वाय भागात भरपूर काही शूटिंग चालायच्या. तर शूटिंगमध्ये आमच्या गावात वजरडेमध्ये शूटिंग यायची, त्यावेळेस आम्ही ते शूटिंग बघण्यासाठी जायचो. ते शूटिंग बघितल्यानंतर एक वाटायचं की आपण तरी कुठेतरी आपणही दिसावं. तर या ते दिसण्यासाठी शूटिंग बघितल्यानंतर मग ज्युनियर आर्टिस्ट की जो क्राऊड मॉप असायचा त्या मॉपमध्ये काम कर, मॉपमध्ये काम केल्यानंतर स्पॉट बॉयचं काम केलं, त्याच्यानंतर आपलं डायलॉग आर्टिस्ट म्हणून असे भरपूर कामं करून त्याच्यानंतर प्रोडक्शनकडे वळलं. प्रोडक्शनमधून जसं जसं काम शिकत गेलो तसं तसं चालना भेटत गेली. चालना भेटल्यानंतर मला आवड भरपूर काही या क्षेत्राशी आवड लगेच झाली आणि त्या आवडीमुळे मी या क्षेत्राकडे वळलो. घरातील कोणी या क्षेत्रात? तसं म्हणायला गेलो तरी आमच्या जवळ वाईच्या जवळ एक कुडाळ गाव आहेत. कुडाळ गावात म्हणजे आमचेच रिलेटिव्ह असे दिग्दर्शक प्रकाश पवार सर आहेत, यांच्याशी संपर्क साधून मी माहिती घेऊन या क्षेत्रामध्ये त्यांच्या थ्रू वळलो गेलो जास्तीत जास्त. सातारा हा निसर्ग संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यातला त्यात वाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चित्रपटांचे चित्रीकरण होते, या गोष्टीमुळे तुम्ही त्याकडे वाढलात? असं सांगायला गेलं तर तेही आपण विचार करू शकतो, कारण का आता वाई क्षेत्रात भरपूर शूटिंग होतात त्यामुळे लोक तो विचार करतीलच. पण कसं आहे की ज्यावेळेस शूटिंग बघितल्यानंतर जो आपण म्हणतो की एक प्रकारे शहर अंगावर येतो त्या प्रकारेच मला व्हायचं. शूटिंग बघितल्यानंतर त्या शूटिंगकडे सारखं वळणं, त्याच्याकडे जाणं, ते बघणं, ते कसे काय करतात, त्याच्यानंतर कामात रूपांतर करून वाई शहरातून एखादा चांगला मला अभिनेता म्हणून कसं ओळखतील या आशाने तर मी सांगू शकतो की हा ते बघून मी तिकडे वळलो. आतापर्यंत कोणत्या कोणत्या चित्रपटात मालिकेत आपण काम केलं? मी असं सांगायला गेलो तर आपल्या सातारमध्ये किंवा वायमध्ये जेवढ्या काही होणारे शूटिंग आहेत त्यात कुठेतरी साईटला उभं राहिलेलं दिसलेलो आहे. पण असं प्रॉपरली की आत्ता जो नाद चित्रपट रिलीज झालाय 15 नोव्हेंबरला त्यात जसं दिसतोय आणि त्यातून जसे पब्लिक रिस्पॉन्स देतात तसं ते मागचं नाही आहे. पण नाद चित्रपटातून मी खरंच ते तुमच्या समोर आलेलो आहे. नाद चित्रपटामध्ये आपली नेमकी भूमिका काय? नाद चित्रपटामध्ये माझी कॉमेडीची भूमिका आहे. मला बबलूबाई म्हणून एक सायकल चोर दाखवलेला आहे जो की मी पोलीस स्टेशनमध्ये वारंवार मला अटक केली जाते. त्यावेळेसच की ज्यावेळेस आता नाद चित्रपटाचा हिरो जो किरण गायकवाड आहे, आपल्या इथं देव माणूस सिरियल म्हणजे आपल्या साताऱ्यात फेमस आहे,
पूर्ण महाराष्ट्राला त्याने देव माणूसमध्ये वेड लावलेला असं किरण गायकवाड लीड करत आहे. त्याच्यानंतर सपना माने ही हिरोईन आहे. त्याच्यानंतर आपला विलनचं काम हे चांगल्या पद्धतीने आपला यशराज डिंबळे करत आहे, आणि सोबत आपला तानाजी गलगुंडे की जो सायराटमधून फेमस झाला होता हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर मला सायकल चोर म्हणून एक भूमिका दिली होती. ती भूमिका म्हणजे वाचल्या वाचल्याच की ते हसण्यासारखी वाटली होती. पण ज्यावेळेस सायकल चोरची भूमिका मी केली आणि ज्यावेळेस तो चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आणि ज्यावेळेस आमचं प्रीमियर होतं, तर प्रीमियरला जे प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला तो आत्ता आज चौथा दिवस चालू आहे की तो प्रतिसाद अजून सायकल चोरला खूप आहे. म्हणजे नाच चित्रपटाची तसं सांगायला गेलो तर नाच चित्रपट हा एक समाजामध्ये चांगलं काम करणारी जी मुलगी आहे तिला एक बोलतो आपण की जो गावात फेमस असणारा एखादा समाज कार्य करणाराच मुलगा, की जेणेकरून तो मुलगा की आपण बोलतो की समाजासाठी म्हणजे जो गरीब आहे किंवा ज्याला खरंच कुठल्या गोष्टीची कमी आहे त्याला एक मदत करणं, जो आपल्या म्हणजे प्रत्येक वस्तीमध्ये जसा एक हिरो असतो त्या प्रकारे हा किरण त्या चित्रपटाचा हिरो दाखवलेला आहे. आणि त्या समता नगरचा तो हिरो आहे की जे लोक त्याच्यावर सगळे काही फ्रेम करतात. आणि ही जी आपली सपना माने आहे जिनं शुभ्राचं कॅरेक्टर केलं ती हिरोईन, तिला समाजकार्याची आवड असते आणि तिला एक सपोर्टिव्ह असं कोणीतरी तिला या क्षेत्रातूनच हवं असतं. तर त्यावेळेस या दोघांची मुलाखत होते. ही समाजासाठी काम करणारी व्यक्ती हिच्यासाठी तो आपला उदय हा खूप सपोर्ट करतो. तिला एक आपण अनुदान मिळवण्यापर्यंत जो काही लढा असतो एखाद्या सामाजिक कार्याचा तर तोपर्यंत उदय तिला तिथपर्यंत पोहोचवतो. तिथला प्रवास, त्याच्यानंतर राजकीय जो भाग असतो की तिथे नानासाहेब म्हणून आपले अनिल नगरकर भूमिका करतात, त्या नानासाहेबांचाच हा भाव म्हणून आपला यशराज डिंबळे जो अजिंक्य शेड दाखवला आहे त्या आधी अजिंक्य शेडची नजर त्या शुभ्रावर पडते. शुभ्रावर पडल्यानंतर त्याला ती आवडू लागते. मग त्याच्यानंतर जो काही तो शुभ्राला मिळवण्यासाठी जो काही ॲक्शनचा प्रकार करतो त्या ॲक्शनच्या प्रकारामधून तो त्यांची जी काय बोलतो आपण की मला हिरोईन मिळावी की त्याला हिरोईन मिळावी या पद्धतीने जो काही मास मसाला आहे किंवा त्याच्यानंतर ॲक्शन मूवी पहिल्यांदाच मराठीमध्ये झालेला आहे नाद, की जेणेकरून हा प्रेक्षकांनी पाहावा. कारण का ह्यात लव आहे, ॲक्शन आहे, ड्रामा आहे. तसं म्हणायला गेलं तर मराठीमध्ये प्रेम कसं आहे, त्याच्यानंतर की प्रेमामधून किंवा चांगल्या कामामधून आपल्याला विरोधक किती तयार होतात, त्या विरोधकांना आपण कसं बाजूला करून आपलं काम कसं करू शकतो. आणि तसं बोलायला गेलो तर नाद चित्रपट हा नादच आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा नाद आहे. जसं मला जग काही चोरू द्या, मला सायकल चोरायचा नाद आहे. तसं बोलायला गेलो त्या चित्रपटात मी ते दाखवलेलं आहे. आणि खरंच हा चित्रपट सर्वांनी पाहावा आणि सर्वांनी बघून जे काही आपल्या मराठी माणसाला एक चालना भेटल. हे मला आवडता अभिनेता प्रेरणास्थान आपलं मराठीमध्ये बोलायला गेलो तर प्रसाद ओकसर आणि आपले ज्यांनी सिद्धार्थ जाधवला घडवले असे आपले अशोक मामा. कारण यांचे प्रेरणास्थान घ्यायचं म्हणजे यांना मी लहानपणापासून बघतोय.
आणि यांच्याबरोबर काम करण्याची तर अजूनपर्यंत संधी भेटली नाही, पण यांचं काम बघितलेलं आहे की ज्यावेळेस आपण फोटो काढण्यासाठी जातो, ते फोटो काढण्यासाठी ज्यावेळेस पब्लिकांची गर्दी होती त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा मोह न ठेवता हे लोक एक सामान्य लोकागत वागले जातात, किंवा स्टार आहे किंवा कुठल्याही गोष्टीचा मोह न ठेवता हे फक्त माणुसकीच्या नात्याने जे काय आहे ते करतात. प्रसाद सरांचं तर काम म्हणजे खूपच लवले आहे की ते त्यांच्यावर लहान मुलांपासून ते कुणीही विचारलं म्हाताऱ्या माणसांपर्यंत तर प्रसाद सरांचं चांगलंच नाव येते. भविष्यातली स्वप्न आपली काय? स्वप्न माझं तसं म्हणायला गेलं तर की माझ्या एकट्यापुरतं नाही आहे की मराठी चित्रपटाला वाव भेटावा आणि मराठी चित्रपटातून जे काही कष्ट करून आता लोक समोर येत आहेत, जे कलाकार म्हणून समोर येत आहेत, त्यांना फक्त आपल्या मराठी लोकांनी वाव द्यावा व त्यांना प्रोत्साहन करून खूप खूप मोठ्या पडद्यापर्यंत त्यांना पोहोचवावं एवढीच आपल्या ठीक आहे. आता पुढचं मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला राजश्री मिळावा असं आपल्याला वाटते का? राजश्री हा मराठी रंगभूमीला चित्रपट सृष्टीला मिळालाच पाहिजे, कारण का की जे काही मराठीतून सुरुवात होते ते तुम्ही कुठलंही तुम्ही चित्रपट बघा, हिंदी असो साऊथ असो किंवा आपले एखादा कुठल्या अजून आणखीन भाषेमधले, त्यात एक तरी मराठी डायलॉग वापरला जातोय. कुठल्याही चित्रपटामध्ये तुम्ही बघा, आत्ता पण सिंगम असो किंवा कुठलाही, प्रत्येक चित्रपटात हा मराठी डायलॉग वापरला जातो. तर मग मराठी चित्रपटाला किंवा मराठी रंगभूमीला मराठी सिनेमासृष्टीला राजश्री का मिळू नये हे कुणीच सांगू शकत नाही, की सगळ्या कलाकारांची हीच अपेक्षा असेल की राजश्री हा मराठी रंगभूमीला मिळावं. माझी तर आहेच अपेक्षा, पण सगळ्या कलाकारांचीही असेल. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही याबद्दल आपण काय बोलू? आता हा प्रश्न मी पहिल्यांदाच ऐकत आहे तर मी, कारण काय एवढ्या मुलाखतीमध्ये मग पहिल्यांदा तर मलाच प्रश्न विचारला गेला असेल असं वाटतंय. की आता हा प्रश्न तुम्ही मला असं विचारलाय की मराठी चित्रपटांना थिएटर का मिळत नाही, तर मी ते का मिळत नाही ते नाही सांगू शकत, पण मराठी चित्रपटांना महाराष्ट्रामध्ये थिएटर्स मिळावे हीच अपेक्षा धरू शकतो की मीडिया लोकांना, पब्लिकांना आणि सर्वच आपला मराठी बांधवांना एकच विनंती आहे की जेवढं काही मराठी चित्रपटांना मराठी सिनेसृष्टीला सपोर्ट करता येईल तेवढं सपोर्ट करा, आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना थिएटर भेटावे याच्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते सर्वांनी करा. या सिनेसृष्टीमध्ये मराठीमध्ये खूप काही आहे, खूप. तुम्ही जोपर्यंत एखादा चित्रपटाला जास्त होऊन प्रतिसाद देत नाही तोपर्यंत समोरच्या डिरेक्टरांना कळणार नाही की पब्लिकाला काय पाहिजे. आज तुम्ही ॲक्शन मागताय, ॲक्शनचे सिनेमा मराठीमध्ये होतात. तुम्ही सामाजिक मागताय, सामाजिक सिनेमा होतंय. तुम्ही प्रेमसंबंधासाठी मागताय, प्रेमासाठी पण चित्रपट केले जातात. सर्व एवढे मराठी माणसांनी कष्टातून जे बी पेरलेलं असतं त्याचं रोपामध्ये रूपांतर करून हे आपल्या समोर ते आणलं जातं, तरीही आपल्या मराठी चित्रपटाला वाव भेटत नाही, थिएटर्स भेटत नाही, याची खंत एकच सांगू शकतो की ते
की आपणच आपल्या माणसाला कुठेतरी खाली नेतोय, आणि त्यामुळे आपल्या चित्रपटांना किंवा मराठी चित्रपटाला थिएटर भेटत नाही.